अरुंधती सांग ना, विशाखा काय विचारतीय? तू आताच म्हणालीस ना आमची मनू, परवा आईने तुला विचारलं तेव्हा तू म्हणाली होतीस. मी एवढंच म्हणाले होते की आमचा अजून निर्णय झालेला नाही, पण आता तू झालाय. मनूला आम्ही दोघांनी सांभाळायचं ठरवलं आणि आता ती आमच्या बरोबरच राहील कायमची. काय म्हणायचंय तुला? तुम्ही त्या मुलीला दत्तक घेणार? नाही आई, दत्तक नाही घेणार होत. म्हणजे घेतलंही असतं, पण कायद्याने ते करता येणं शक्य नाही. म्हणजे आम्ही मनूला सांभाळणार आहोत. फॉस्टरिंग असं म्हणतात त्याला. ती खूप मोठी प्रोसिजर आहे, त्याबद्दल नंतर सांगतो. पण सध्या इतकंच सांगतो की मनूनं आमच्या घरी कायमचं राहावं असं मला आणि अरुंधतीला दोघांनाही वाटतंय. त्यामुळे त्याकरता ज्या काही लीगल प्रोसिजर्स असतील त्या आम्ही करणार आहोत. अच्छा, घास असा खाल्ला काय आणि तसा खाल्ला काय, शेवटी पालक तुम्हीच होणार आहात ना तिचे. का तिचं आयुष्य बर्बाद करतात? या वयात तुझ्याकडनं कसा सांभाळ होणार आहे तिचा अरुंधती? जन्म द्यायला वयाचं बंधन असतं अनिरुद्ध, आई व्हायला नसतं. जन्म देणारी देवकी ही आई असते आणि जगणं देणारी यशोदा ही आईच असते. हे सगळं बोलताना ना खूप छान वाटत, पण एकटीच्या जीवावर तिला सांभाळताना. आपली मुलं सांभाळताना सुद्धा मी एकटीच होते. माझ्या एकटीचीच जबाबदारी होती ती. पण आशुतोष तसे नाहीयेत. मनू आमची आहे आणि तिची जबाबदारी सुद्धा आमचीच असणार आहे. अरुंधती, ती मुलगी ईशाच्या सुद्धा पुढच्या पिढीतली आहे. त्या पिढीच्या स्पीडला मॅच करताना दमछाक होईल तुझी. अरुंधती, ईशाशी, तुझ्या पोटच्या मुलीशी तुला नीट वागता येत नाही. सतत खटके उडत असतात तुझे. जनरेशन गॅप जाणवत राहते आणि अजून एक मूल सांभाळणारच तू. अगं, मी परवा सुद्धा तुला निक्षून सांगितलं होतं ही समाजसेवा बंद कर. अगर तू राहत घर सोडलंस, लग्न मोडलंस, प्रेमात पडली, पुन्हा दुसरं लग्न केलंस, कोणत्याही मध्यम वर्गीय घरात यातलं काहीच घडत नाही. अगं, कोणत्या आई बापाला हे पटणार सुद्धा नाही. पण ते सगळं तू तुझ्या भल्यासाठी केलंस आणि म्हणूनच आम्ही तुझ्या पाठीशी उभे राहिलो. विरोध केला तसं कौतुक सुद्धा केलं तुझं. पण आता मात्र तू तुझी मर्यादा ओलांडतेस. असं रस्त्यावरच्या प्रत्येक माणसाला मदत करायची ठरवलीस ना, तर एक दिवस घर आणि घरातल्या सगळ्यांना रस्त्यावर यावं लागेल. आई, उगाच तोंडाला येईल ते बोलू नकोस.